शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे. राजू पवार यांचे प्रतिपादन. बेळगावीतील सुवर्ण चौजवळ रयत संघटनेचे आंदोलन. संपूर्ण जीवन संघर्षमय जगणाऱ्या शेतकऱ्याच्या उसाला कारखानदारांनी प्रति टन 5,500 रुपये दर देण्याची मागणी रयत संघटनेच्या माध्यमातून वारंवार सरकारला करण्यात आलेली आहे. याचबरोबर दूधगंगा वेदगंगा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे महापूर काळात झालेले नुकसान भरपाई वेळेत मिळावी यासाठी सरकार दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी केले. ते निप्पाणी येथे तहसीलदार कार्यालयाला निवेदन देताना बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकेतून रयत संघटना यांनी पायी मोर्चा काढला. यानंतर धर्मवीर संभाजी चौकामध्ये मानवी साखळी करून घोषणा दिल्या, रयत संघटनेचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या घोषणाने परिसर दणाणून सोडला. पुढे बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना गेली 3 वर्ष रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी लढत आहे. बेळगाव येथे आता होत असलेल्या सुवर्ण सौध हिवाळी अधिवेशनावेळी राजू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार समोर मांडून प्रसंगी रयत संघटनेच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. रेव्हन्यू डिपार्टमेंटचे सर्वांचे मी आमच्या रयत संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि आताच आम्हाला ओळख करून देतो. प्रतापराव पाटील रायबागचे आता या जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि हे प्रतापांना सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायला आले. परत राष्ट्रवादीचे प्रतापांचे त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, जनता दलनं दिलेला आहे, यांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. याचा अर्थ काय, आमचं म्हणणं असं आहे आणि ते लोक जर सगळे एक असतील तर तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी आमच्या न्याय हक्कासाठी एकत्र यायचं आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आमच्या न्याय हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे. ट्रॅफिक जाम असल्यामुळं अण्णांच्या अगोदर राष्ट्रवादीचे जावेद काजी 2 शब्द बोलतील, पाठिंबा देतील, त्यानंतर अण्णा सविस्तर बोलतील. यावेळी GDS आणि निप्पाणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रयत संघटनेच्या कार्याला पाठिंबा दिला. या प्रसंगी प्रताप पाटील, प्रसन्न कुमार गुजर, सुनीता होनकांबळे, उमेश भारमल, रमेश पाटील, सचिन कानडे, नामदेव साळुंके, संजू नाईक, शिवाजी वाडेकर, सुभाष चौगुले, एकनाथ सादळकर, बबन जमादार, कुमार पाटील, अशोक पाटील, बाबासाहेब पाटील, संजय पवार, आनंद पाटील, सदाशिव शेटके, बाळासाहेब पाटील, शीतल सूर्यवंशी यांच्यासह चिकोडी जिल्ह्यातील विविध गावातील रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.